नमस्कार, मी शिवाजी मामांकर, मोताळा लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। मोताळा तालुक्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे। मोताळा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे जे चार मतदारसंघ होते ते पुन्हा एकदा पाच मतदारसंघ झाले। आपल्यासोबत गणेशसिंग राजपूत यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहे आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी तो पाचवा मतदारसंघ आपल्याला मिळाला आहे। आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल मला नेमकं, तुम्ही काय प्रयत्न केले त्याच्यासाठी? आमचे नेते आदरणीय मुकुलजी वासनिक साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांच्या विचारांवर कार्य करणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे। 2017 झालेल्या फेररचनेमध्ये माझ्या मोताळा तालुक्यामध्ये असलेल्या पाच मतदारसंघापैकी चार मतदारसंघ झाले। मोताळा नगरपंचायतमुळं आमचा एक मतदारसंघ चुकीमुळं किंवा अनावधानाने एक कमी करण्यात आला होता। वास्तविकता त्याची कोणती आवश्यकता नव्हती, परंतु 2017 त्यावेळेस कोणी ऑब्जेक्शन न घेतल्यामुळं आणि त्यावर आवाज न उठवल्यामुळं 2017 माझ्या मोताळा तालुक्यातील एक जिल्हा परिषदचा मतदारसंघ आणि दोन पंचायत समितीचे मतदारसंघ कमी झाले होते। त्या अनुषंगानं मी थोडाफार अभ्यास करून ज्येष्ठ विधिज्ञांची मदत घेऊन आणि मोताळा तालुक्यातल्या चांगल्या जाणकार लोकांची यामध्ये मदत घेऊन त्याचा पाठपुरावा केला आणि आज माझ्यासाठी आणि माझ्या मोताळा तालुक्यासाठी निश्चितच एक आनंदाचा क्षण आज मला अनुभवायला मिळाला आहे। ज्या दिवशी मी यामध्ये भाग घेतला त्या दिवशी मला फुल कॉन्फिडन्स असा होता की आपला मोताळा तालुक्यावर जो अन्याय झालेला आहे तो निश्चितच दूर होणार, याबद्दल मला कुठेही शंका नव्हती। त्यानुसार मी पाठपुरावा केला आणि गजानन महाराजांच्या कृपेने आज मोताळा तालुक्याला पाचवा मतदारसंघ मिळाला आहे। काय नेमकं तुम्हाला, म्हणजे तुम्ही त्यासाठी काय प्रयत्न केले, नेमकं कुठून सुरुवात केली, याच्याबद्दल काय सांगाल नेमकं? मी ज्या मतदारसंघाचा गेल्या एक वर्षापासून याचा पाठपुरावा करतो आहे, माझ्या मोताळा तालुक्यात 156,000 लोकसंख्या होती आणि त्या बुलढाणा जिल्ह्याचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा काही तालुक्यांमध्ये 20-25 हजाराच्या दरम्यानमध्ये मतदारसंघ गठीत करण्यात आले होते आणि माझ्या मोताळा तालुक्यातील पिंपरीगौडी झाले, धामणगाव झाले, कोथळी झाले आणि रोहिणखेड झाला या मतदारसंघांमध्ये जवळपास 38,000 ते 41,000 ही लोकसंख्या होती। मग मी ह्या तफावतीचा अभ्यास केला तेव्हा म्हटलं की बाबा आपल्या मतदारसंघात तर आपल्याला तालुक्यात तर आपल्याला 5 मतदारसंघ नाही 6 मतदारसंघ व्हायला पाहिजे। या तालुक्यात 20-22-25 हजारांवर लोकसंख्येवर मतदारसंघ गठीत करताय तर मग आमच्या तालुक्यात 6 मतदारसंघ व्हायला पाहिजे। त्यानुसार मी माननीय कलेक्टर साहेब आणि निवडणूक आयोगाकडे ते रितसर रिप्रेझेंटेशन दिलं आणि त्याचा पाठपुरावा म्हणून कलेक्टर साहेबांनी निवडणूक आयोगाने तहसीलमार्फत तो अहवाल मागून त्यावर मागील महिन्यातच जवळपास यामध्ये सखोल चर्चा अभ्यास करून त्यांनी हे निश्चित केला आहे। नेमका आता जो हा पाचवा मतदारसंघ झाला आहे, नेमकं याचा फायदा जनतेला मिळणार आहे की राजकीय लोकांना होईल, याच्याबद्दल काय सांगाल? जनतेलाच मिळणार आहे। मला अभिमान या गोष्टीचा आहे की माझ्या तालुक्यातून यावेळेस जिल्हा परिषदेमध्ये 5 जिल्हा परिषद सदस्य जातील। ते कोणत्या पक्षाचे आहे हा भाग नंतरचा आहे, परंतु मला अभिमान असा आहे की माझ्या तालुक्यातून 5 जिल्हा परिषद जाणार, जे हक्काचे मागच्या वेळेस 4 होते ते यावेळेस पुन्हा 2012 याच्यानुसारही 5 जिल्हा परिषद सदस्य हे जिल्हा परिषदेमध्ये धडकतील। ते माझ्या तालुक्याचे असल्यामुळे मला त्याचा विशेष अभिमान राहील। याच्यामध्ये आता नगरपंचायत आहे आणि त्याच्यामध्ये हा म्हणजे नगरपंचायतीची लोकसंख्या होती ती याच्यातून उघडल्या गेली। तुमच्या म्हणण्याप्रमाणे मतदारसंघ वाढायला पाहिजे होता, मात्र मतदारसंघ कमी झाला, नेमकं काय कारण होतं, कशामुळे मतदारसंघ कमी झाला? त्या 2017 फेररचनेमध्ये काहीतरी चुकीमुळं एक पायंडा त्यावेळेस झाला किंवा नगरपंचायत झाली यांचा एक मतदारसंघ कमी व्हायला पाहिजे असा काहीतरी एक सूर त्यावेळेस निघाला। त्या सुराला कोणी आपल्या याच्यातून काही प्रतिसाद न मिळा म्हणजे विरोध न झाल्यामुळं तो आपला मतदारसंघ कमी झाला। मोताळा शहराची लोकसंख्या त्यावेळेस जवळपास 8,500 दरम्यान होती, परंतु ऑलरेडी आपल्या तालुक्यात ही लोकसंख्या जी आहे ही शिल्लक होती। माझ्या अभ्यास छोट्याफार कमी प्रमाणात असलेल्या अभ्यासानुसार मोताळा तालुक्यात 6 मतदारसंघ व्हायला पाहिजे होते, परंतु काय म्हणता येईल त्याला चुकीनं म्हणा अनावधानाने म्हणा ते 4 झाले। त्याचा कुठेही पाठपुरावा न झाल्यामुळं आमच्या तालुक्यावर मागच्या वेळेस झालेला अन्याय यावेळेस तो दूर झाला। नक्कीच, आता यामध्ये मतदारसंघ वाढला, जिल्हा परिषदचा वाढला, त्याच्याबरोबर आता पंचायत समितीचे पण आणखी 2 सदस्य या ठिकाणी भर झालेली आहे, बरोबर? नेमकं काय सांगाल त्याच्याबद्दल?
मोताळा तालुका हा फार चांगल्या लोकांचा तालुका आहे. या तालुक्याचं माझ्या परिवारावर आणि आमच्यावर खूप प्रेम आहे. त्या प्रेमाची उतराई करण्याचा काही अंशी मी प्रयत्न केला आहे. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून मला कुठंतरी हे करता आलं याचा मला सार्थ अभिमान आहे. दोन पंचायत समितीचे आणि एक जिल्हा परिषदचा सदस्य वाढणार आहे. निश्चितच आमच्या तालुक्यात खेडीमेडीचं वातावरण आहे. पक्ष निवडणुकीच्या वेळेस पक्ष जो तो त्याच्या त्याच्या पक्षाचं काम करत असतो, त्यात कोणाचाही भेदभाव नाही. निवडणुकीनंतर सर्व जो असतो प्रेम सवलोखा जो असतो तो कायम असतो. पण एक अभिमानाची आणि चांगली आनंदाची गोष्ट आहे की मोताळा तालुक्यातून यापूर्वी 4 जिल्हा परिषद मतदार संघ होते, ते यावेळेस आता 5 झाले आणि 8 जिल्हा पंचायत समिती सदस्य मतदारसंघ असल्यामुळे ते यावेळेस 10 झाले. निश्चितच एक चांगलं वातावरण आपल्या तालुक्यात सर्वांना पाहायला मिळेल. मागील वेळेस ज्या लोकांची संधी उकली होती त्या लोकांना या नवीन मतदारसंघामुळे चांगला आनंदाचं वातावरण त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे. त्यांना सुद्धा ही संधी मिळणार. आता जो हा 5वा मतदारसंघ झालेला आहे याच्या माध्यमातून आता म्हणजे 2 पंचायत समिती सदस्य आणि 1 जिल्हा परिषद सदस्य वाढलाय, त्याच्यामुळे कुठेतरी या ठिकाणी विकास आणखी होईल का, याच्याबद्दल काय सांगाल? निश्चितच विकास होणारच आहे. 4 जिल्हा परिषद मध्ये आमच्या सदस्यांना जो निधी मिळत होता तो आता यावेळेस 5 सदस्यांना मिळणार, त्यामुळे निश्चितच काही अंशी आपल्या तालुक्यातील विकासाला निश्चितच चालना मिळेल. येणारा पंचायत समितीचा निधीसुद्धा 2 सदस्यांचा तो वाढणार आहे, त्यामुळे निश्चितच तो विकास जो आहे तो आपला निश्चितच वाढणार आहे. या कामी मला आपल्या तालुक्यातील जवळपास चांगल्या मंडळींनी सहकार्य केलेलं आहे. त्या सर्व मंडळींचं मार्गदर्शन आणि सहकार्य मी कधीही विसरणार नाही. त्यांनी केलेले सहकार्य आपल्या तालुक्यासाठीच असल्यामुळं निश्चितच ते फलदायी ठरलं आहे. नक्कीच पाहिलं की तुम्ही सुद्धा आता येणाऱ्या जिल्हा परिषदला तुम्ही पण या ठिकाणी भावी उमेदवार आहेत, त्याच्याबद्दल काय सांगाल? आता हा जो 5वा मतदारसंघ झाला, नेमकं पुढची काय भूमिका असणार आहे, काय याच्याबद्दल? माझी मागणी ही 5-6 मतदारसंघ व्हावा ही होती, परंतु आता ते काही कारणास्तव मला 5च झाली. तरी मला त्यात आनंद आहे. मला जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळेल नाही मिळेल यात मी काही पडणार नाही, परंतु पक्ष जे आदेश देईल त्या आदेश मान्य करून मी पुढील मार्गक्रमण करणार आहे. तर अशी सध्या राजकीय चर्चा सुरू आहे की गणेशसिंग राजपूतनी जो मतदारसंघ वाढवला आहे हा त्यांच्यासाठी वाढवला अशी सुद्धा राजकीय चर्चा सुरू आहे, याच्याबद्दल काय सांगा? मी आदरणीय मुकुलजी वासनिक साहेबांच्या नेतृत्वात काम करणारा, बंडीदादा सपकाळ आणि संजीव राठोड यांच्या नेतृत्वात काम करणारा कार्यकर्ता आहे. या मंडळींच्या माध्यमातून मला बुलढाणा विधानसभेचा समन्वयक म्हणून काम करता आलं, त्यामुळं मला अभिमान असा आहे की मला पक्षाने ज्या मतदारसंघात लढायचा आदेश दिला त्या मतदारसंघात मी लढणार. पक्ष म्हणेल त्या मतदारसंघात निश्चित मी लढणार. माझा जो मुख्य मतदारसंघ आहे ज्याला म्हणतात घरगुती मतदारसंघ आहे तो माझा रुईंखेड कोराळा आहे. त्यानंतर माझ्या मतदारसंघाला लागूनच माझा अतिशय जिव्हाळ्याचा मतदारसंघ जो आहे तो धामणगावपाडे जिल्हा परिषद मतदारसंघसुद्धा आहेच. या आणि मी विधानसभेचा समन्वयक असल्यामुळं पक्षाने जर मला कोणत्याही मतदारसंघात लढवायची जबाबदारी दिली निश्चितच मी लढणार. पक्षाने दिलेला आदेश मी मान्य करणार. सध्या अशी चर्चा सुरू आहे की जो म्हणजे रोहिणखेड जो मतदारसंघ आहे हा राखीव सुटू शकतो, धामणगाव सुद्धा पण अशी काही परिस्थिती होऊ शकते का, याच्याबद्दल नेमकं अशी परिस्थिती निर्माण झाली तर तुमचं काय पाऊल राहील? मी हा तर राखीव राहील नाही राहील हा प्रशासनाचा विषय आहे. त्यात मला सध्या राजकीय चर्चा याबाबत सुरू आहे, नेमकं काय भूमिका राहील? पक्ष माझं जे म्हणणं आहे की मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. पक्ष जो आदेश देईल मला पक्षाने मोताळा तालुक्यात कुठेही लढायचं सांगितलं तर निश्चित लढेल ही या निमित्तानं मी या मतदारसंघाचा जो 5वा मतदारसंघाचा चर्चा सुरू आहे की बा 5वा मतदारसंघात माझ्यासाठी झाला आहे असा माझा कोणताही उद्देश नव्हता. किंवा तो जो 5वा मतदारसंघ झाला आहे तो आपल्यासाठी करावा हा माझा उद्देश नव्हता. तो माझ्या मोताळा तालुक्यातील माझ्या सामान्य माणसाला जिल्हा परिषदेमध्ये जाण्यासाठी माझा तो खटाटोप होता. त्यामुळं त्या खटाटोपामध्ये मला यश आलं हे निश्चितच मी गजानन महाराजांचे या निमित्तानं खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे मला आज हे साध्य होताना दिसते. मोताळा तालुक्यामध्ये अनेक नेते आहेत, अनेक राजकारणी सुद्धा आहेत, यांनी याच्यासाठी कोणी प्रयत्न केला नाही? तुम्ही राजकारणी आहे आणि
म्हणजे पेशाने वकील सुद्धा आहे या दोघांचा मेळ घालून कुठे तुम्ही या ठिकाणी हा मतदार संघ खेचून आणला काय सांगाल याच्याबद्दल या संदर्भात मी यापूर्वी सांगितलं आहे की बा मोताळा तालुक्यातील काही जाणकार मंडळींची काही आमच्या मायुकास आघाडीच्या मंडळींची बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं ठरलं की बा आता तू थोडा वकील माणूस आहे तू यामध्ये भाग घेऊन ते करायचं त्या मंडळींनी मला पुश केल्यामुळं आणि माझंही स्वतः एक पिंड आहे की बा खोलात जाऊन त्यात अभ्यास करून त्यात काहीतरी निघलं पाहिजे हा अभ्यास करून मी याचा पाठपुरावा केला आणि आज हे यश जे आलं आहे त्या मंडळींच्या आशीर्वादानं आणि माझ्या मोताळा तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादानं हे आज प्राप्त झालं आहे नक्कीच आपण पाहिलं की या ठिकाणी पेशाने जरी ॲडव्होकेट असले तरी त्या ॲडव्होकेट म्हणजे ज्या वकिलीचा यांनी राजकारणात सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगला फायदा करून घेतला आणि आपल्या तालुक्याला सुद्धा या ठिकाणी फायदा करून दिलेला आहे नक्कीच आपल्यासोबत या ठिकाणी गणेशसिंग राजपूत होते यांनी या ठिकाणी जो पाचवा मतदारसंघ आहे याच्यासाठी म्हणजे वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला या ठिकाणी यश सुद्धा आलेलं आहे त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एका गेल्या एक वर्षापासून या ठिकाणी पाठपुरावा करत होते आणि सतत त्या संपर्कात होते आणि अधिकाऱ्यांशी या ठिकाणी बऱ्याच वेळी त्यांनी चर्चा सुद्धा केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला या ठिकाणी मोताळा तालुक्याला आणखी एक पाचवा जिल्हा परिषद मतदारसंघ मिळाला आणि पंचायत समितीचे दोन मतदारसंघसुद्धा या ठिकाणी मिळाले त्यामुळे गणेशसिंग राजपूत यांनी जे प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि त्याच्यामुळे आता आपल्या मोताळा तालुक्याचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास होईल असे म्हणणे काही वावगे ठरले